प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. म्हणजे मी पण आज या भूमिकेत आलो की नेमके तुमचे प्रश्न काय आहेत हे समजून घ्यायचे. ते माझ्या मनामध्ये असा वाईट विचार आला, तुमच्या मनामध्ये आला तसं की आपण समजा ही 5 लोक निवडले, आपण त्यांना म्हणलं करू द्या ना लावतो रोड काय विनाकारण त्रास होतो सगळ्या सांगा सगळ्याला समजावून, ही खरंच 5 लोक मान्य झाली तर ह्या लोकांचं काय होईल. तुमच्या मनात आला तो काही चुकीचा नाही, माझ्या पण मनात आला. मी नावऱ्यावरून निघाल्याच्या नंतर असं होऊ शकतं ना, उद्या तुम्ही बर सांग असंही होऊ शकतं त्यांना शासनाची भूमिका पटली. मी म्हणतोय आज समजा तुम्हाला पटत नाहीये, पण आम्ही अजून वरच्या लेवलवर गेलो कदाचित विश्वासाची पात्रता पण वाढत असेल ना. एखादा जिल्हाधिकारी तुमच्याकडे येणे, माननीय मुख्यमंत्री तुमच्याकडे येणे, एखादा तलाठी कोतवाल तहसीलदार येणे, या गोष्टी फरक आहे ना, आहे की नाही? तुम्ही त्या पदानुसार त्याला मान द्याल की नाही? आज मी येणार म्हणून तुम्ही 2-3 तास वाट बघत बसली की नाही? तेच जर तुम्हाला म्हणलं असते तलाठी भाऊसाहेब येणार, तुम्ही एवढे लोक आले नसते, तुम्ही इतक्या वेळ थांबले नसते, आल्यानंतर सुद्धा त्याला मी बोलले नसते कदाचित. तर तसं माझं म्हणणं तुम्हाला हे आहे की कदाचित ती 5 लोक निवडली, त्यांना शासनाची म्हणून कलेक्टर समजा भूमिका पटली, उद्या तुम्ही त्यांचा हा आरोप करू शकाल, तो सुद्धा तुम्ही करा. आपण कशी मोडस ऑपरेटिव्ह ठरवायची हे ठरवू, 5 लोक न्यायचे का इथले 5 न्यायचे तिथले 5 न्यायचे हे पण ठरवू, परंतु उद्या समजा त्यांना ही भूमिका पडली, तुम्ही सांगितलेली ती 5 लोक असणार, मी नाही निवडणार. जमलं आता काय बोलले छोट्या गावातून त्यांना म्हणजे वेगळं काय असतो शेतकरी हे सांगायची किमान गरज नाही. त्याच्यामुळे मला पक्क माहिती की आजही त्यांच्या घरी काय चालते, त्याच्यामुळे तो प्रश्न नाहीये की त्यांना ह्या गोष्टींची किंवा तुमच्या दुःखांची कल्पना आहेच नाही, बिलकुलच नाही. म्हणजे आजही मी हा प्रश्न निवडला म्हणजे सुद्धा त्यांनी म्हटलं की ठीक आहे तू ह्याच कामासाठी जा, तर आमच्याकडे दुसरे विषय भरपूर आहे. म्हणजे रोज आमच्या मागे कोरोना पसरत असतं, तरी पूर्ण दिवस मी आज याच्यासाठी दिला. परंतु आता बोलता बोलता बोलले तुम्ही 80 साली जीआर निघाला हो, आता 80 म्हणणार तुम्ही, परंतु आजची नोंद जर असेल विहीर बोर वगैरे तर ती ग्राह्य धरलं पाहिजे. नुकसान भरपाईसाठी काय म्हणतात 80 अगोदर त्यांनी त्या गाडी काय नोंद केलेली जिल्हा मार्ग झाला जिल्हा मार्ग झाला, त्याची रुंदी 1.75 मीटर आहे. फक्त एका त्या BWDच्या पत्रावरती चालल्यात की 8 मीटरचं पत्र दिले, त्या आधारे त्यांचा कारभार चालला. एवढा विषय ऍक्च्युली रेकॉर्डला 3.75 मीटरच रस्ता आहे. हे झालं की आता साहेब हे काय घेतलं तुमच्या गावात 1000 झालेलं दाखवून दे, याचा अर्थ ते नाहीये का? आहे ना ते जागेवर, त्याच्यामुळे तसं नाहीये. तो प्रश्न घ्या, हे काही प्रश्न अनुत्तरित राहणारे आहेत. म्हणून तुम्हाला माझा सांगणार आहे की हे प्रश्न तुम्ही मी आला तर तुमच्या समक्ष पद्धतीने आता हे कोण आहे आपल्या अधिकारी पुणे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी थोडाफार आमदारच्या समोर बापूंच्या समोर सांगितलं ज्या ठिकाणी हे पत्र दिलंय ते 12 साहेब त्यांनी आपल्या 5 वर्ष काम केलंय का नाही, त्यांच्याशी फोन नंबर बापू काय म्हणा त्यांच्याशी बोलून घ्या, बोलून घ्या दाखवा 18 मीटर वरून माझा काम तुमचं आज मी राय
राहिलेले आहेत जागेमध्ये आठ मीटर पुढे पडते बघ साहेबांच्या म्हणण्यानुसार सोमवारी किंवा साहेबांच्या वेळ मिळेल त्या ठिकाणी कल्पित साहेबांची वेळ घेतली त्यानुसार आपण साहेबांकडे मांडूया त्या अडचणी साहेबांचं काय म्हणणं आहे साहेबांचं ते घेऊया प्लस असो मायनस असो आपल्या